ज्या पद्धतीनं हा दुरळा उडलाय तसाच पुढच्या काळात आपल्याला विकासाचा दुरळा देखील माढा मतदारसंघातून उडवायचा आहे. माढा मतदारसंघातील हा आगळा वेगळा अनुभव आपण त्या ठिकाणी पाहतोय. याआधी कधी झालं का असं मैदान? आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की विठ्ठल कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी 2500 भाव 3000 आता 3500 जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र ज्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी आज आपल्या दारात जर्सी आणि जर्सीचं दूध एका बाजूला बघितलं जातंय पण त्या ठिकाणी खिलार गाई खिलार खोंड खिलार जनावराला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम विठ्ठल प्रतिष्ठान त्या ठिकाणी करतंय. आज खिलार गाई आज आपल्याला त्या ठिकाणी आईनंतर खिलार गाईचं दूध पाजावं लहान बाळाला म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलं जायचं परंतु त्या खिलार गाई आज त्या ठिकाणी कमी झाल्यात कारण खिलार गाई नंतर असणारी खोंड त्याला आज आपण त्या ठिकाणी कुठंतरी दुय्यम बाजू देतोय आणि मग जर्सी आपल्या दारात आल्या आणि आज आपल्याला ह्या खिलार गाईला खिलार खोंडाला त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं असेल तर अशा बैलगाडा शर्तीच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला पाठीशी उभा राहायचं काम करावं लागणार आहे आणि ते काम विठ्ठल प्रतिष्ठान त्या ठिकाणी करतंय. आज आपल्याला माहिती आहे विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारण्याचं काम विठ्ठल कारखाना करतंय तसंच खिलार गाई जनावरं सांभाळणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभारण्याचं काम देखील आम्ही सर्वजण मिळून करतोय आणि माझा शेतकरी सुखावला पाहिजे. माझा तरुण बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे. माझ्या माय माऊलीला त्या ठिकाणी आपल्या पायावरती उभा राहून अभयपणे जगता आलं पाहिजे. माझ्या वडीलधाऱ्या माणसाला त्या ठिकाणी मनमोकळा श्वास घेता आला पाहिजे आणि माझ्या तरुणांबरोबर माझ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाची दारं उघडता आली पाहिजे आरोग्याची सेवा घडली पाहिजे अशा असंख्य गोष्टी घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उद्याचं मैदान मारायचं आहे. आज त्या ठिकाणी एका बाजूला आपण कारखान्यावरती विकासावरती आणि त्या ठिकाणी काही जण सोशल मीडियातून टीका करतात की त्या ठिकाणी बैलगाड्या शर्यत घेऊन आणि कुस्त्या घेऊन त्या ठिकाणी निवडणूक जिंकता येते का? पण ज्यांना बैलगाडी आणि शेतकरी आणि कुस्तीतला पैलवान माहीत नाही त्यांनी कशाला अशा पद्धतीची टीका टिप्पणी करावी? शेतकऱ्याची नाळ असणारा आणि शेतकरी अशी इमान असणारा माझ्यासारखा कार्यकर्ता जर काम करत असेल तर आपण त्या ठिकाणी यापेक्षा मोठ्या बैलगाड्या शर्यत घ्याव्या. आपण यापेक्षा मोठ त्या ठिकाणी एकटच पळतय आणि एकटच जिंकतय बघा आतापर्यंत असंच चाललं होतं. त्यामुळं ती बारका आहे का मोठा आहे ती बापले कावणी दिसत नाही ती ना काय तर घोटाळा आहे बघा. जेव्हा शर्तीत उभा राहिल्यावर खरा बाकासूर कोण आहे ते कळत. ही एकटच आता पुत्र पळण्यामुळं काय वाटायचं हीच जिंकतय. आता त्याला तुडीस तोड त्या ठिकाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरी शर्यत लागल आणि या शर्तीच्या माध्यमातून सकारात्मक शर्यत लागली पाहिजे. मी प्रत्येक वेळी स्पर्धा बोललो स्पर्धा त्या ठिकाणी कुस्तीची स्पर्धा असेल बैलगाडीची स्पर्धा असेल ही स्पर्धा का लागली पाहिजे? ज्यावेळेस मी 3000 रुपये भाव जाहीर केला त्यावेळेस यांनी 4000 साडेचार हजार म्हणायचं सोडून किती म्हणली? मग शर्तीत आहे ती का? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही शर्यत ही सकारात्मकाची झाली पाहिजे. माझ्या गावामध्ये रस्ता झाला पाहिजे माझ्या गावामध्ये आरोग्याची सेवा झाली पाहिजे माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजे आणि याची स्पर्धा लागली पाहिजे. दाराची स्पर्धा लागत असताना धपका येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला ही शर्यत ठेवण
उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगले दिवस आणत असताना माय माऊलीला तरुणांना त्या ठिकाणी पाठीशी उभारण्याचं काम आज सकारात्मक स्पर्धेतून आपण त्या ठिकाणी करतोय. ही स्पर्धा टिकली पाहिजे. ही स्पर्धा कशासाठी आहे? ज्यावेळेस विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेस ऊसाचा भाव 2000 रुपये ते 2200 रुपये होता. आज आता तो 3500 वर पोहोचला. किती फरक पडला? टनाला 1300 रुपयेचा. आज जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये 200 लाख टन ऊस होतो. 1300 रुपयानं पैसे किती झाले स्वप्नीलजी? 2600 कोटी रुपये. कुणाला मिळणार आहेत ते? मला निवडून कोणी दिले? मी काम कोणासाठी करतोय? ही 2600 कोटी कुणाला गेला असत? आता मी काय यांचा बांध रेटलाय वय, पण यांचं पैसे घालवतोय म्हणून ही माझ्यावर बोलती ती. पण मी कुणाला पैसे मिळवून द्यायला लागलोय? मी शेतकऱ्याचा आहे म्हणून शेतकऱ्याला. चेअरमनचा पोरगा चेअरमन झाल्यावर काय होतं आणि शेतकऱ्याचा पोरगा चेअरमन झाल्यावर काय होतं ही दाखवून दिलंय. शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही चेअरमन करून जिल्ह्याची दाराची स्पर्धा लावली. उद्या शेतकऱ्याच्या पोराला आमदार करून दाखवा आणि माढा तालुक्याचा विकास तुम्हाला तुमच्या मनातल्या स्वप्नातला विकास करून दाखवतो. समस्त स्वप्नील मोरे असतील त्यांची टीम असेल बावीकर असतील या सर्व परिसरातील सर्वांनी त्या ठिकाणी अहोरात्र कष्ट घेऊन यामध्ये धना मामा असतील नाना असतील सर्व मोरे परिवार असेल समस्त बावीकर असतील यांनी रात्रंदिवस झटून ही स्पर्धा यशस्वी केली. त्यांचा देखील शतशः आभार मानतो की या सगळ्यांनी या आपल्या सगळ्यांसाठी हे अनोखा देखावा या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आणि रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन काटेकोरपणे संयोजन केलं त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि उद्याच्या 1 महिन्यानंतर आपण असाच प्रचंड प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी उद्याचा माड्याच्या निवडणुकीत त्या ठिकाणी स्पर्धा जिंकवण्यासाठी आपण मदत कराल, आशीर्वाद द्याल, पाठीशी उभा राहाल ही खात्री बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.